शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पारंपरिक पद्धतीनं मका पेरणी आणि ऊस भरणीच्या कामांना आता गती आली आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मणदूर सोनवडे आरळा चरण शेडगेवाडी या परिसरात रब्बी हंगामातील मक्का हरभरा गहू शाळू आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे पेरणीसाठी या परिसरातील पारंपरिक पद्धतीनं बैलाच्या सहाय्यानं पेरणी करताना शेतकरी वर्ग शेवारात दिसतोय तर दुसरीकडे ऊस भरणीची कामं देखील आता गतीनं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या परिसरात ऊस तोडणीच्या कामाला गती आली आहे या शेतीच्या कामांमुळे गावाच्या गावं ओस पडल्याचं चित्र या परिसरामध्ये पाहायला मिळत